नमस्कार, आपल्या रुचकर जेवणमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्रातील काळं मटण बघणार आहोत, झणझणीत काळं मटण रस्सा. मी अर्धा किलो मटण घेतलंय, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय. आपल्याला मटण मॅरिनेट करण्यासाठी थोडासा मसाला करायचा आहे, हिरवा मसाला. एक कांडी लसणाची सोलून घेतली आहे, थोडं आलं असं बारीक कापून घेतलंय, छान भरपूर कोथिंबीर अशी धुवून घेतली आहे स्वच्छ. आता हे लसूण आलं आणि कोथिंबीर छान दळून घेते मी, न टाकता आता आपण दळून घेऊया. कोथिंबीर आलं लसूण छान दळून घेतलंय. एक मोठा चमचा आपण ही पेस्ट टाकूया, चमचा हळद, थोडंसं चवीनुसार मीठ, एकच चमचा दही टाकते, फ्रेश दही आहे. हे छान मिक्स करून घेऊया. मीठ केलेलं मटण अर्धा तासासाठी बाजूला ठेवूया. कुकरमध्ये एक चमचा तेल टाकते, 2 तेजपत्ते टाकते, 3-4 लवंग आणि 3-4 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे. आता आपण मॅरिनेट केलेलं मटण टाकूया कुकरमध्ये. छान घालवून घेते. कुकरवर एक ताट ठेवते मी आणि त्यात थोडं पाणी टाकते, ज्यात आपण मॅरिनेट केलेलं मटण त्यात थोडं पाणी टाकलं. 5 मिनटं झाले आपलं पाण्याला, वरचे ताटातल्या पाण्याला पण छान उकळी यायला लागली. आता हे पाणी आपण मटणात टाकणार आहोत. आता मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकते, म्हणजे आपलं मटण शिजायला थोडं पाणी लागेल. छान हलवून देऊया. आता झाकण लावून आपण 4 शिट्ट्या करून घेऊया. मटणासाठी आपण मसाला तयार करूया. जोवर आपलं मटण शिजतंय तोवर इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलंय आणि 2 कांदे त्याचे साल काढून घेतले. आता एक चमचा घेतलाय, चमच्याने असं कांदा पकडूया आणि गॅसवर मी कांदा भाजते. अगदी जुन्या पद्धतीने आपण काळं मटण करतोय, अशा पद्धतीने आपण कांदा छान भाजून घेते मी. आता आपण खोबरं भाजून घेऊया. मी असंच गॅसवर चमच्याने खोबरं भाजून घेते. कांदा खोबरं गॅसवर छान भाजून घेतलंय. कांदा भाजताना थोडा कट दिला होता, म्हणजे आतपर्यंत कांदा भाजले गेलाय. आता आधी आपण खोबरं बारीक करून घेऊया. थोडे असे काप करून घेते आणि खोबरं बारीक करून घेते. खोबरं छान वाटून घेतले. आता आपण त्यात कांदा टाकूया. आपला काळा मसाला बघू शकता तयार आहे. ह्या मटणाची हीच खासियत असते, कांदा लसणाचा. आपला काळा मसाला एकदम तयार आहे. ह्या मटणाची हीच खासियत असते, कांदा आणि खोबरा असा काळपट भाजून घ्यायचं आणि दळून घ्यायचं. आपलं मटण पण छान शिजून गेलंय, तुम्ही बघू शकता. कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकते, तेल याला जरा बऱ्यापैकी लागतं. लसूण आलं, कोथिंबीरीची आपली पेस्ट उरलेली, आधी ती टाकूया तेलात. छान परतून घेऊया. आता आपण जो काळा मसाला करून ठेवलाय तो टाकूया तेलात. परतून घेऊया 2-3 मिनटं. छान 2-3 मिनटं परतून घेतलंय, बघू शकता तेल सुटले. आता इथलं माझा घरातला काळा मसाला आहे तो मी 2-2 चमचे टाकते. चमचा लाल मिरची पावडर टाकते. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुमच्या घरात जो काळा मसाला किंवा जो गरम मसाला तुम्ही खात असाल तो टाकू शकता. आता हा मसाला टाकल्यानंतर पण 2-3 मिनटं छान परतून घेऊया. छान परतले गेले, तेल पण सुटलंय आपलं. आता आपण वरून मटण शिजलेलं टाकूया त्यात. आपलं मटणाला कलर बघू शकता किती छान काळपट कलर आलाय. वरून पाणी टाकायचं असेल तर उकळलेलंच पाणी टाकायचं, याने छान तरी पण छान येते आणि चव पण छान येते. मटण शिजताना पण थोडं मीठ टाकलेलं म्हणून जपून मीठ टाकायचं. आता छान हलवून देते आणि 2-3 मिनटं उकळी काढून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपलं मटणाची रस्सा बघा काय छान दिसतोय, तर रंग पण छान आलाय आपल्या मटणाला, चव तर अगदी अफलातून आहे. आज महाराष्ट्राचं फेमस काळं मटण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवले. आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. आपल्या रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया छानशा अशा रेसिपीमध्ये. तोवर बाय बाय.